शिरपूर तालुक्यात आमदार अमरीश भाई पटेल यांचेच निर्विवाद वर्चस्व कायम। शिरपूर तालुका पुन्हा एकदा विकास पुरुषाच्या विकास कामांच्या मागे राहिला एक तर्फा उभा। शिरपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा राखल्या असून आमदार अमरीश भाई पटेल यांचेच तालुक्यात निर्विवाद वर्चस्व आहे, यावर पुन्हा एक वार शिक्कामोर्तब झाला आहे। तालुक्यातील 34 ग्रामपंचायत पैकी 6 ग्रामपंचायतींसह 115 जागा बिनविरोध झाल्याने दिनांक 15 जानेवारी रोजी 28 ग्रामपंचायतींच्या 196 जागांसाठी मतदान घेण्यात आले होते। झालेल्या मतदानाची काल दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली। दुपारी 1 वाजेपर्यंत 28 ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली। मतमोजणी ठिकाणी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन व नायब तहसीलदार गणेश अढारी पूर्णवेळ परिस्थितीवर लक्ष ठेवून होते, तर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, API अभिषेक पाटील, API सचिन साळुंखे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता। दुपारी 1 वाजेदरम्यान सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार अमरीश भाई पटेल यांच्या अधिकाधिक समर्थकांनी बाजी मारल्याचे दिसून आले। त्यात दहिवद, विखरण, चाकडू, कुवे, जातोडा, साकवद, जामण्यापाडा, नटवाडे, शेमल्या, बलकुवे, सावळदे, मांडळ, जुने भांपूर, भाटपुरा, होळ, वरुळ, गळताड, भोरखेडा, जवखेडा, उपरपिंड, कळमसरे, बाभुळदे, भटाणे, बोरगाव, बाळदे आदी ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी सरशी मिळवली। विजयी झालेल्या उमेदवारांचे आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीरामदादा पावरा, उपनगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल, बबनराव चौधरी आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात। माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर। ग्रामपंचायतमध्ये शिरपूर तालुक्याची इतकी ग्रामपंचायत झाली आहे, त्याच्यामध्ये सगळीच ग्रामपंचायत बहुतेक हे भारतीय जनता पार्टीचे लोकांनी निवडून आणलेली आहे। आम्ही तसं पाहिलं तर ग्रामपंचायतमध्ये लक्ष घालत नाही, आमचे कार्यकर्ता असतात, काही काही वेळी दोघे पार्टी आमची असती, आणि त्याच्यामध्ये हे लोक सर्व निवडून आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना मी अभिनंदन करतो। आणि या तालुक्यामध्ये आमदार निवडून गेला म्हणजे सगळं संपलं असं नाही आहे, तर आम्ही जिल्हा परिषदमध्ये बी लक्ष घालतो। आम्ही 12-5 वर्ष आमचे आमदार हे स्वतः तालुक्यामध्ये लक्ष घालतात, सगळे विकासाच्या कामामध्ये लक्ष घालतात, सर्व पर्सनल कामामध्ये बी आम्ही लक्ष घालतो, आणि खास करून एज्युकेशनमध्ये बी आम्ही मोठ्या प्रमाणाने या तालुक्यामध्ये जास्त म्हणजे जास्त आमची मुलं कसे एम्प्लॉय होईल त्या बाबतीत लक्ष घालून या तालुक्याच्या विकासामध्ये पाणी आणि शिक्षण या दोघांवर आमचं पूर्ण लक्ष आहे, आणि त्यामुळे आमचा तालुका डेव्हलप झाला आहे, आणि त्यामुळे लोक आमच्या मागे आहे असा मी मानतो, आणि त्यामुळे तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणाने यश मिळालेलं आहे। मी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, सर्व नेत्यांचे अभिनंदन करतो, आणि सर्व मतदारांचे अभिनंदन करतो की त्यांनी शिरपूर तालुक्यामध्ये आमच्या मागे आहे हे सगळ्यांनी दाखवून दिलं आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे, आणि आपण आमच्या मागेच राहतात त्याबद्दल संपूर्ण तालुक्याच्या लोकांच्या मी मनापासून आभार मानतो, मतदारांचा आभार मानतो, निवडून आलेले कॅन्डिडेटच्या अभिनंदन करतो, आणि माझे 2 शब्द संपवतो।